आता आपल्याला पहिल्यांदा गिवन काय दिलंय, तर आपल्याला सांगितलंय पॉइंट पी इज 130 mm अवे फ्रॉम द फिक्स्ड पॉइंट पोल ओ. अ पॉइंट पी मूव्स टुवर्ड्स पोल ओ अँड रिचेस द पोझिशन पी डॅश इन वन कॉलरेशन वेअर ओ पी डॅश इज 22 mm. ओके, म्हणजे आपल्याला दोन डिस्टन्स दिलेत, एक म्हणजे ओ पी यामधला डिस्टन्स दिलं आहे 130 mm आणि दुसरं ओ पी डॅश यामधला डिस्टन्स दिलं आहे 22 mm. ओके, जर आपण 130 mm आपला डिस्टन्स दिला आहे, सो आपण 130 mm जर डिस्टन्स घेतलं तर या पेजवर 130 mm डिस्टन्स पूर्ण बसत नाही, म्हणून आपण काय करू, मग ह्याला हाफ स्केलमध्ये ड्रॉ करूया. मग हाफ स्केलमध्ये ड्रॉ करायचं आहे तर आपण काय करायचं, जेवढे सगळे डायमेन्शन आपल्याला दिलेले आहेत क्वेश्चन क्वेश्चनमध्ये, ते सगळे डायमेन्शन आपण काय करायचे, हाफ करायचे. आता आपल्याला ओ पी यामधलं डिस्टन्स दिलं आहे 130 mm, मग 130 mm जर आपण हाफ केलं तर येईल 65 mm. मग आपण 65 mm घेऊया कंपासमध्ये, 65 mm घेतलं कंपासमध्ये, कुठेही एक सेंटर घ्या ओ, आणि आपण इथं काय करूया, एक सेंटर घेतलाय ओ आणि सर्कल ड्रॉ करूया. ओके, सर्कल ड्रॉ केला. आता आपल्याला काय दिलं, हे डिस्टन्स दिलं होतं 130, जे आपण रिड्यूस स्केलमध्ये ड्रॉ केलंय म्हणून आपलं काय मिळालं, 65 mm. ओ पी हा मधलं डिस्टन्स. दुसरं अजून एक सर्कल सांगितलंय ओ पी डॅश, यामधलं डिस्टन्स सांगितलंय आपल्याला किती दिलंय, तर 22 mm. आता आपण हाफ स्केलमध्ये ड्रॉ करतोय म्हणून आपण काय करू, 22 चा हाफ 11 mm घेऊया. आणि सर्कल ड्रॉ करूया. ओके, हा जर आपल्याला ओ पी डॅश. तुम्ही जर तुमच्या वहीमध्ये फुल बसत असेल तर फुल स्केलनं ड्रॉ करा, नाही तर शूट करताना पूर्ण पेज एका ह्याच्यामध्ये येत नाही आहे कॅमेरामध्ये, म्हणून मी त्याला हाफ स्केलमध्ये ड्रॉ करतोय. तुमच्या वहीमध्ये जर बसत असेल तर फुल स्केलमध्ये ड्रॉ करा. आता नेक्स्ट, आता पी डॅश टू पी हे जे डिस्टन्स आहे याच्या आपल्याला 12 इक्वल पार्ट्स करायचे आहेत. 12 इक्वल पार्ट्स करूया. मग हे डिस्टन्स टोटल किती आहे तर हे कॅल्क्युलेट केलं तर 54 डिस्टन्स आहे. जर याचे मी जर 12 इक्वल पार्ट्स केले तर खूप लहान पार्ट्स होतील, म्हणून मी काय करतो, याचे 8 इक्वल पार्ट्स करतो. ओके, 8 इक्वल पार्ट्स करतो याचे, टोटल 54 आहे, 8 इक्वल पार्ट्स करतो. ओके, तुम्ही काय करा, 12 इक्वल पार्ट्स करा, कारण ज्यावेळी तुम्ही फुल स्केलमध्ये ड्रॉ कराल त्यावेळी हा जो सर्कल आहे हा खूप मोठा आला असेल एवढा, त्यामध्ये जे 12 इक्वल पार्ट्स होतील. आता यांना मी नेमिंग देतो 1 2 3 4 5 6 7 आणि हा जो पॉईंट आहे तो 8, असे टोटल 8 पार्ट्स केले. ज्यावेळी तुम्ही मोठा सर्कल ड्रॉ केलेला असेल, 12 भाग केले असतील, त्यावेळी 12 ह्या सर्कलचे 12 इक्वल पार्ट्स करा. आता मी इथं 8च पार्ट्स केलेत मोने सर्कलचे, पण मी 8च पार्ट करतो फक्त. फोर पार्ट झाले. झाले, मी सर्कलचे 8 इक्वल पार्ट्स केलेत, 1 2 3 4 5 6 7 अँड 8 लास्ट.
जर तुम्ही इथं 12 इक्वल पार्ट्स केले असतील तर सर्कलचे 12 पार्ट्स करा. मी तर 8 पार्ट केले म्हणून सर्कलचे पण 8 पार्ट केले. आता नेक्स्ट, आता ओ टू वन इतकं डिस्टन्स घ्या कंपासमध्ये आणि ही जी वनची लाईन आहे या वनच्या लाईनपर्यंत सर्कल ड्रॉ करा. ओके, सेम आता ओ टू टू हे डिस्टन्स घ्यायचं कंपासमध्ये आणि टू डॅशचे लाईन जी आहे तिथंपर्यंत सर्कल ड्रॉ करायचं. ही टूची लाईन आहे, टूच्या लाईनपर्यंत सर्कल ड्रॉ केला. सेम ओ टू थ्री इतकं डिस्टन्स घेतलं आणि थ्रीच्या लाईनपर्यंत सर्कल ड्रॉ केला. ओके, ही थ्रीची लाईन आहे, थ्रीच्या लाईनपर्यंत सर्कल ड्रॉ केला. सेम जसा ओ टू फोर हे डिस्टन्स घेतलं कंपासमध्ये आणि फोरची जी लाईन आहे फोरच्या लाईनपर्यंत ड्रॉ केला. सेम ओ टू फाईव्ह फाईव्हच्या लाईनपर्यंत ड्रॉ केला. ओ टू सिक्स ही सिक्सची लाईन आहे, सिक्सच्या लाईनपर्यंत ड्रॉ केला. ओ टू सेवन सेवनच्या लाईनपर्यंत ड्रॉ केला. आता हे जे पॉईंट्स मिळाले आहेत आपल्याला हे वनच्या लाईनला इथं संपलेला पॉईंट्स, हा टूचा, हा थ्रीचा, हा फोर, हा फाईव्ह, हा सिक्स आणि हा सेवन, हे जे सगळे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स आता फ्रेंच कर्व मी आपण जॉईन करून घेऊया. पी या पॉईंट पासून स्टार्ट करायचं आणि हे पॉईंट जॉईन करत या फ्रेंच कवरनी आणि या पी डॅश पर्यंतच्या लाईन पर्यंत जॉईन करत द्यायचं. असा आपला एक कर्व तयार होईल. आता या पॉईंट्सला नाव देऊया आपण पॉईंट्स पी वन, पी टू, पी थ्री, पी फोर, पी फाईव्ह, पी सिक्स, पी सेवन आणि हा लास्टचा असेल पी एट. ओके, या पॉईंट्सला नावं दिली. हा झाला आपला आता स्पायरल. नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये पुढं काय सांगितलं आहे तर आता आपल्याला पुढे टँजंट ड्रॉ करायला सांगितले. किती एम एम वर टॅन्जंट ड्रॉ करायची तर सांगितलं 90 mm फ्रॉम द पोल, पोल पासून 90 mm. मग आपण प्रत्येक स्केल हाफ करत आलो आहे, मग 45 mm आपण घेऊया कंपासमध्ये. 90 mm हाफ 45 mm कंपासमध्ये घेतलं, ओवर ठेवा आणि कुठे कट करतोय या पॉइंटला, या पॉइंटला कुठे कट करतोय तर इथं मला कट मिळाला त्याचा. आता या पॉइंटला आपण काय करणार आहोत तर नॉर्मल आणि टँजंट ड्रॉ करणार आहे. जिथं कट करेल तो पॉइंट आणि सेंटर ओ, सपोज माझा 90 mm इथं कट झाला आहे, 90 mm इथं कट झाला सपोज, तर काय करणार तर हा पॉइंट आणि ओ हा जॉईंट करा. हा पॉइंट जॉईंट केला, या पॉइंटला आता 90 डिग्री टाकायचं आहे. या पॉइंटला 90 डिग्री कंपास प्रोट्रॅक्टर जो आहे तो प्रोट्रॅक्टर ठेवा, 0 डिग्री सेट करा. 0 डिग्रीपासून 90 डिग्री इथं हा पॉइंट मारा 90 डिग्री, तो आणि हा लाईन मारा, थोडीशी लाईन मारा. ही लाईन केवढी आता ह्यासाठी आपल्याला कॉन्स्टंट ड्रॉ केला पाहिजे, कॉन्स्टंट कॅल्क्युलेट केला पाहिजे. कॉन्स्टंटचा फॉर्म्युला काय आहे, कॉन्स्टंट सी इज इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला काय आहे, डिफरन्स बिटवीन लेंथ ऑफ एनी टू रेडियस वेक्टर, यातला कुठल्याही दोन पॉइंट्स मधला डिफरन्स घ्यायचा आहे. सपोज ओ पासून पी हे डिस्टन्स घेतलं मी, ओ पासून पी हे डिस्टन्स किती येत आहे तर 65 आलं आहे, 65 मायनस अजून यामधला कुठलाही एक पॉइंट घ्या. सपोज मी हाफ पॉइंट घेतला आहे, 3 नंबरचा पॉइंट घेतला आहे, तो किती वर आहे 45 डिवायडेड बाय
डिवाइडेड बाय अँगल बिटवीन द करस्पॉन्डिंग रेडियस वेक्टर. आता या दोघांमधला अँगल किती आहे तर तो आपल्याला सांगायचा आहे. करस्पॉन्डिंग अँगल, अँगल किती आहे पी आणि पी थ्री या दोघांमध्ये किती अँगल आहे, तर पाय बाय टू. 20 डिवाइडेड बाय पाय बाय टू म्हणजे 3.14/2, 1.57 समथिंग येईल. याला जर आपण कॅल्क्युलेट केलं कॅल्सीवर, 20/1.57 तर अप्रॉक्सिमेटली 12 समथिंग काहीतरी येईल. ठीक आहे, मग जे डिस्टन्स आलेलं आहे ते डिस्टन्स आपण इथं घ्यायचं. या लाईनवर 12 mm आलं आहे, तर सपोज 12 mm मार्क केलं मी हा पॉईंट 12 mm आणि आपल्याला हे लाईन जॉईन करायची. हे झाली आपली नॉर्मल, हे झाली नॉर्मल यन यन डॅश. आता लास्ट, आता या पॉईंटला फक्त एक टँजंट ड्रॉ करूया 90 degree. या पॉईंट, या पॉईंटला 90 degree मार्क करू. आता या पॉईंटमधून आणि येथून जाणारी लाईन ही काय असेल, टँजंट असेल. हे झाली टँजंट टी टी झालं. तर हे झालं, आपण सॉल्व केला आर्किमिडियन स्पायरल विथ नॉर्मल अँड टँजंट. फक्त हाफ स्केलमध्ये ड्रॉ केलं. जर पूर्ण पेजवर बसत असेल 130 mm तर फुल स्केलमध्ये ड्रॉ करा. ज्या फुल स्केलमध्ये ड्रॉ कराल त्यावेळी 12 equal parts करा. मी हाफ स्केलमध्ये केलं आहे म्हणून 8 parts केलेले आहेत.